हॅलो फ्रेंड्स, किचन रेसिपीज अँड मोरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट बिर्याणी, म्हणजे झटपट होणारी बिर्याणी. त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. याला आपण डायरेक्ट मॅरिनेट करणार आहोत, पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. इथे मी अर्धा किलो बासमती घेतलेला आहे, बासमती तांदूळ. त्याला मी 20 मिनटं स्वच्छ धुवून 20 मिनटं आता आपण याला भिजत ठेवणार आहोत. याला आपण साईडला ठेवून देतो आहे. आता आपण याच्यात काहीतरी जे आपले स्पायसेस आहेत, म्हणजे चटणी मसाले, ते आपण ॲड करतो आहे. लाल तिखट, इथे मी 2.5 चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे. हळद 1/2 चमचा, आलं लसणाची पेस्ट, आता काही हिरवे मसाले, त्याच्यात हिरवी मिरची. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, आणि पुदिना. आणि इथे मी जे आपले बिर्याणीची सगळ्यात जास्त जे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे हे गोल्डन केलेले आपले तळलेले कांदे, हे पण मी याच्यात टाकून घेते. आता आपण याच्यात दही घालतो आहे. इथे मी 4 चमचे दही घातलेलं आहे, धना पावडर 1 चमचा. इथे धन्या पावडर आपली टाकून झालेली आहे. आता मी हा सुहानाचा बिर्याणी मसाला, जो चिकन बिर्याणी मसाला आहे, तो ॲड करते याच्यातच. हे मी पूर्ण पाकिट वापरलेलं आहे 12 ग्रॅमचं. आता आपण जिरा पावडर थोडीशी टाकतो आहे. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण मीठ टाकतो आहे. मीठ थोडं कमीच टाकायचं आहे, कारण की आपण आपलं भात जेव्हा शिजवणार आहोत तेव्हा त्याच्यात पण आपण टाकतो आहे, म्हणून थोडं कमी टाकायचं आहे. आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला साईडला ठेवून द्यायचं आहे साधारण 1/2 ते 1/4 तास. इथे आपण कढईमध्ये मी साधारण 8 छोटे ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतो आहे. जे आपले तांदूळ आहेत ते आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं होतं. आता आपण पळीभर तेल ॲड करतो आहे आणि आता ह्या पाण्याला छान अशी उकळ येऊ द्यायची आहे आणि मग आपण आपले तांदूळ टाकतो आहे. इथे आपल्या पाण्याला छान उकळ आलेली आहे. आता आपण हे जे भिजू घातलेले तांदूळ होते बासमती, ते आपण याच्यात टाकतो आहे. अशा पद्धतीने आपले तांदूळ सगळे टाकून झालेले आहेत. आता हे आपल्याला खूप जास्त नाही शिजवायचे आहेत, म्हणजे 80% 80% शिजवायचे आहेत आपल्याला. हे आपला जो तांदूळ आहे तो जवळपास 80% शिजलेला आहे. तर आता आपण गॅसचा फ्लेम ऑफ करून याला एका चाळणीवरती आपण काढून घेतो आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकतात मी हा चाळणीवरती काढून घेतलेला आहे. खूप सुटसुटीत झालेला आहे आपला तांदूळ. तर आता आपण आपल्या चिकनला जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते आता आपण परतवणार आहोत. आता आपण आपलं चिकन, म्हणजे जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आता आपण फ्राय करतो आहे. तो इथे मी एका पातेलीमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. आता याच्यात आपण जिरं टाकतो आहे थोडं, आणि दालचिनी 2-3 लवंगा आणि 2 इलायची, हे आपल्याला यात जे हे चिकन होतं आपण मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपण याच्यात ॲड करतो या तेलात. हे आपण सगळं चिकन टाकून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला शिजू द्यायचं आहे, फ्लेम हाय ठेवायचा आहे आपल्याला आणि याला थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला, जोपर्यंत आपल्या दह्याचा जो कच्चेपणा असतो तो पण निघून जाईल आणि आपलं जे चिकन आहे ते पण छान मऊ असं शिजून जाईल.
इथे आपलं चिकन छान असं शिजत आहे। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकतो आहे। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपलं जे चिकन आहे ते पण 80% म्हणजे अर्धा आपण शिजवून घेतलेलं आहे, छान असं शिजलेलं आहे हे। आता आपण याच्यात जो आपला राईस होता तो आपण याच्यात टाकतो आहे वरून। इथे मी आपला राईस टाकते आता। आपला राईस जो आहे, भात जो आहे, तो टाकून झालेला आहे माझा। आता मी याच्यात फूड कलर ॲड करते। ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसतो म्हणून मी टाकते। येलो कलर आहे आणि रेड कलर आहे। सो आपण घेते फूड कलर आपला टाकून झालेला आहे। मी या पद्धतीने टाकलेला आहे, तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता। आता आपण याच्यावर जे आपले फ्राय केलेले कांदे होते ते टाकतो आहे। कोथिंबीर, पुदिना। आता आपल्याला याला झाकण देऊन एक साधारण 5 ते 10 मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे शिजेल छान। चिकन पण आपलं शिजेल आणि जो राईस होता तो आपला हाफ कुक आहे तर तो पण शिजेल। फक्त काळजी एकच घ्यायची की फ्लेम स्लो पाहिजे, म्हणजे आता इथून पुढे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आपण आता भेटूया 10 मिनटानंतर। इथे आपले 10 मिनटं झालेले आहेत। आता आपण चेक करतो आहे, मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे, झटपट होणारी ही बिर्याणी। आता याला तुम्हाला मी सर्व करून दाखवते। सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपली ही झटपट होणारी चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे। हिला मी सर्व केलेलं आहे कचुंबरसोबत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा। थँक्यू।